नमस्कार सर्वांना. इयत्ता 5वीच्या आजच्या 39व्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला इथे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे श्री नितीन भुसारी सर, रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव. सर, आज आपल्याला बुद्धिमत्ता या विषयातील तर्कसंगती व अनुमान यामधील जो दुसरा उपघटक आहे अभाषिक आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, घनाकृती, ठोकळे इत्यादी बाबत सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर प्लीज. ओके सर, चालू करा. सर्वप्रथम जिल्हा परिषद यांनी जो हार्वेस्टला धन्यवाद. आपले अधिकारी पाटील साहेब, त्यानंतर यांचे सुद्धा या ठिकाणी आभार. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील जे काही गुणवंत विद्यार्थ्यांची आपण बॅच केलेली आहे, जो काही गेल्या महिनेपासून हा प्रोग्राम चालू आहे, सकाळी 7 ते 8 या दरम्यान जी काही आपण शिक्षकांसाठी जे काही बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल, या विषयांच्या तासिका आणि सर्वात म्हणजे हे जे गुणवंत विद्यार्थी सकाळी सकाळी जॉईन होतात त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन. याशिवाय आपण हा जो उपक्रम चालू केलेला आहे की राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे यावे त्या दृष्टीने हा आपला उपक्रम चालू आहे आणि त्या दृष्टीने आपण तयारी. आजचा आपला जो काही घटक आहे यातील जो काही उपघटक आहे आत्महत्या मोजणे हा अत्यंत महत्वाचा उपघटक आहे. तो कसा आहे तो मी तुम्हाला पुढे सांग. सर्वांनी एक काम करायचं आहे, तुम्ही तुमच्या सोबत वही आणि पेन ठेवायचं आहे. ज्या ज्या काही कृत्या येतील ते कृत्या किंवा सूत्र जे असतील ते व्यवस्थित लिहून घ्यायचे. त्यानंतर आकृती आल्यानंतर प्रमुख आकृती तुम्ही काढायची आहे आणि त्याची उत्तर काढण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा. तर आपण जास्त वेळ न घालवता या ठिकाणी या उपघटकासाठी किंवा आकृत्या मोजण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही कृत्या असतील ते आपण. तर आपण या तासिकेला सुरुवात करूया. आता पाहिलं तर रेषांतर मोजणे यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात. आता येथे जर पाहिलं तर दोन बिंदूमधील अंतर म्हणजे रेषांतर. रेषांतरच्या टोकाला बाणाचं चिन्ह नसतं. आता या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे की खाली आकृतीत किती रेषाखंड आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येतो रेषाखंड किती आहे, ही आकृती आहे, मग यावेळेस एक सूत्र आहे रेषाखंड काढण्याचं, बिंदूंची संख्या गुणिले त्यामागील अंक भागिले 2. आता एक जर पाहिलं तर बिंदूंची संख्या आहे 5 आणि 5च्या मागील अंक आहे 4. यांचा गुणाकार करायचा भागिले 2 म्हणजे 5 × 4 म्हणजे बिंदूंची संख्या 5 × 4 भागिले 2. आता 5 × 20 20 / 2 बरोबर 10. या आकृतीमध्ये 10 रेषाखंड तयार होते किंवा 10 रेषाखंड आहेत. तर अशा पद्धतीने हे जर सूत्र तुम्हाला माहिती असेल तर कुठलाही प्रश्न रेषाखंडावरती जर आला तर तुम्हाला तो सहज सोडवता येईल. पुढचा पाहूया, एका रेषेत नसलेले 6 बिंदू एकमेकांना जोडून आणखी किती रेषाखंड तयार होतील. विद्यार्थी मित्रांनो, या आधी तुम्ही परीक्षेला विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्यांचा सराव केलेला आहे. अशाच पद्धतीचा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. यासाठी आवश्यक असणारे जे सूत्र आहे ते सूत्र आहे बिंदूंची संख्या गुणिले त्या मागील अंक भागिले 2. आता एक पाहिलं तर ABCDEF येथे एकूण 6 बिंदू दिलेले आहेत, त्यामागील अंक 5, हे 5 / 2. येथे 2 ने 6 ला भागा, 2 ने 6 3 5 15 रेषाखंड या 6 बिंदूपासून तयार होते. पण त्याआधी 3 रेषाखंड आधीचे दिलेले आहेत CD, त्यानंतर DF असेल आणि DE असेल. तर त्या
म्हणजे 15 वजा 3 12 12 रेषाखंड आपल्याला आणखी काढता येतील. पद्धतीने रेषाखंड किती काढता येतील त्यासाठी हे सूत्र खूप महत्वाचं आहे. हे सूत्र जर तुम्हाला माहित असेल तर काही सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता. त्यानंतर कोणाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न आहे कोण. आता हे आकृती तुमच्या समोर दिसते की एकाच बिंदू सर्व किरण निघत असते. आता बी हा जो बिंदू आहे या बी बिंदू किरण बी ए असेल, किरण बी डी असेल, किरण बी आणि किरण बी सी म्हणजे एकाच बिंदूतून सर्व किरण जर निघत नसतील तर हे सूत्र वापरायचं आहे. मग आता हे जे राखण आलेले आहे त्या राखण्यांना प्रथम क्रमांक द्यायचा आहे 1 2 3 आणि यांची बेरीज करायची आहे 1 अधिक 2 3 3 अधिक 3 6 तर येथे 6 कोण तयार होतील. परंतु एकही एकाच बिंदूतून सर्व किरण निघत असतील तर हे सूत्र वापरायचं आहे. त्यानंतर त्रिकोणाच्या बाबतीमध्ये बाजूच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत. बाजूच्या आकृतीत किती त्रिकोण आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. ही जी आकृती आहे यासाठी आधी ज्या रकाने आहेत त्यांना क्रमांक दिलेले आहेत 1 2 3 6 त्रिकोण आहेत. त्यासाठी महत्वाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे काय की सर्व रेषाखंड एकाच शिरोबिंदूतून निघत असतील आणि एकाच बाजूवरती पोहोचत असतील तरच हे सूत्र वापरायचं आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला या राखाण्यामध्ये क्रमांक दिले तर त्रिकोणांची संख्या काढता येते. आता तुमच्या समोर हा त्रिकोण दिसतोय. आता येथे या रेषाखंडामुळे दोन भाग झालेले आहेत. मागचं जे काही उदाहरण झालं त्यानुसार लगेच आपण सांगू शकतो की या आकृतीमध्ये 1 आणि 2 ते असे एकूण 3 ठिकाणी त्रिकोण बनलेले आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो जर आडवा ते तिकडे रेषाखंड जर आलाय आडवी बाजू तर किती रेषा किती त्रिकोण तयार होतात हे आपल्याला इथे शोधायचं आहे. आता या ठिकाणी आडवा रेषाखंड किंवा आडव्या रेषेमुळे त्या ठिकाणी दोन भाग झालेले आहेत 1 आणि 2. ते दोन भाग घ्यायचे किंवा 1 2 3 × 2 = 6 तर या आकृतीमध्ये 6 त्रिकोण तयार झालेले आहेत. ही एक कृती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आता एक जर पाहिलं 1 2 3 4 5 आणि 6 रेषाखंड आता आपल्या रकान्यांना क्रमांक दिलेला 1 ते 5 यांची बेरीज करायची आहे. ती बेरीज होते 15. आता असे एकूण या आकृतीमध्ये 15 त्रिकोण तयार होतात. परंतु पुन्हा जर आडवे जर आपण त्या ठिकाणी रेषाखंड घेतले तर किती त्रिकोण होता तर हा एक पाया भरायचा 1 2 आणि 3 3 भाग होता. म्हणजे 15 × 3 करायचे 15 × 3 = 45 तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या ज्या काही कृत्या असतील सूत्र असतील की त्या सूत्रानुसार आपल्याला काही सेकंदामध्ये या त्रिकोणांची जी संख्या आहे ती संख्या आपल्याला काढता येते. आता त्यासाठी आवश्यक असणारी जी काही कृती आहे ती पुढे बघूया. मागे जे उदाहरण झाले त्यासाठी ही कृती आपण वापरलेली होती. तर शक्य असेल तर प्रत्येकाने ज्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेता आला तुम्हाला तर अवश्य काढून घ्या. नंतर वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे. तर तशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे. एका शिरोबिंदूतून निघून एकाच रेषाखंड जर आकृती दाखवल्याप्रमाणे असतील तर आकृती दाखवल्याप्रमाणे क्रमांक देऊन त्यांची आपण बेरीज करायची. जसं 1 आणि 2 3 नंतर त्याचे किती भाग झालेले आहेत तर या ठिकाणी 1 2 3 किंवा 1 2 3 असे क्रमांक दिले तरी चालतील. त्यांचा गुणाकार केलेला आहे 9 त्रिकोण त्या ठिकाणी तयार होतात. आणि आणखीन एक महत्वाची सूचना किंवा एक महत्वाची टीप लक्षात घ्यायची आहे की त्रिकोण मोजताना जर अशी खूण असेल वर्तुळासाठी गड असेल तर तो मोजायचा नाही. कारण यावर आधारित जो प्रश्न आहे तो पुढे आपला येणार.
बाजूच्या आकृतीत त्रिकोण किती आहे? ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येतो, आता ही जी आकृती आहे या आकृतीतील आतील जो भाग आहे या आतील भागाला प्रथम नाव द्यायचे आहे. जसं आता इथे दिलेलं आहे ए बी सी डी ई, आणि त्या पद्धतीने आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्रिकोण किती आहे, म्हणजे एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण किती आहे. तर ए त्यानंतर बी हा त्रिकोण होतो सी डी ई. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे पाच त्रिकोण मिळालेले आहेत. त्यानंतर दोन भाग पडणारे जर पाहिलं तर ए बी, त्यानंतर बी सी, सी डी हा जो कोण होतो आणि हा एक आपल्याला दोन वर्णाक्षरांमध्ये पडणारा त्रिकोण इथे मिळालेला आहे. त्यानंतर तीन भाग मिळून पडणारा जर पाहिलं तर ए बी हा एक मिळतोय आणि ई सी हा एक मिळतोय. तर इथे एकूण आपल्याला 10 त्रिकोण मिळालेले आहेत. ज्यावेळेस अशा पद्धतीची आकृती येते आणि आकृती आल्यानंतर आपल्याला त्रिकोण किंवा चौकोन विचारले जातात, तर प्रथम आकृतीला नावे द्यायची आहे की जेणेकरून आपलं जे उत्तर आहे ते उत्तर चुकणार नाही. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या ज्या काही ट्रिक्स असतील, नुकत्या असतील, त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. आता चौकोनाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्न हाताच विचारला जातो. आता चौकोन म्हणजे चार बाजू असणारी कोणतीही बंदिस्त आकृती. आता यामध्ये हा चौकोन दिलेला आहे, चौकोनामध्ये आपण त्या रकान्यानं क्रमांक दिलेले आहे 1 ते 4, आणि ज्यावेळेस अशा पद्धतीची आकृती असते आणि आपल्याला चौकोन मोजायला सांगितले जातात, त्यावेळेस आतील रकान्यामध्ये जे काही आपण क्रमांक दिलेले आहेत त्याची बेरीज करायची, आणि बेरीज केल्यानंतर आपल्याला चौकोन जे आहे त्या चौकोनाची संख्या मिळते, 10 चौकोन तयार होतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की चौकोनामध्ये जर चौकोन असतील तर खालील आपल्याला सूत्र वापरायचं आहे. क्रमांक दिलेले आहेत आडव्या याच्यामध्ये 5 आणि उभ्या याच्यात 2, तर एकूण चौकोन आडव्या चौकोनातील क्रमांकांची बेरीज गुणिले उभ्या चौकोनातील क्रमांकांची बेरीज. ते 5 आपण घेतलेले आहे आडव्या चौकोनातील क्रमांकाची बेरीज अधिक उभ्या चौकोनातील क्रमांकाची बेरीज. बेरीज झाली आहे आडव्या चौकोनातील 15 उभ्या चौकोनातील 15 45 चौकोन या आकृतीमध्ये तयार होतील. हे सूत्र जर तुम्हाला माहिती असेल तर कितीही मोठा प्रश्न तरी आपण चौकोनांच्या बाबतीत तर तुम्ही ते सहजरित्या सोडवू शकता. आता वेगवेगळ्या आकाराचे या ठिकाणी भाग तयार झालेले आहेत आणि या आकृतीमध्ये चौकोन किती आहेत अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आपण ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येतो त्यावेळेस जे भाग तयार झालेले आहेत त्यांना आपण इंग्रजी अक्षराने त्या ठिकाणी दर्शवायचं आहे. मग येथे आपण ए बी सी डी ई आणि आपल्याला विचारलेलं काय चौकोन. आता एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे चौकोन किती आहे, ए हा एक म्हटलेला आहे, बी पण आहे, सी पण आहे, डी पण आहे, त्रिकोण तयार झालेला आहे. म्हणजे एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे 4 चौकोन या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर दोन भाग मिळून पडणारे जर पाहिलं तर ए, त्यानंतर बी सी आणि सी डी हा त्रिकोण होतो. म्हणजे दोन वर्णाक्षराने दर्शवणारे 3 चौकोन येथे मिळालेले आहेत. त्यानंतर 3 भाग मिळून पडणारे जर पाहिले चौकोन तर ए बी सी, त्यानंतर बी सी डी हे दोनच मिळालेले आहे. सी डी जर पाहिलं तर हा त्रिकोण आहे. तर या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर दोन वर्णाक्षरा 3 वर्णाक्षराने 2 आणि ए बी सी डी हा एक आपल्याला चौकोन येथे मिळालेला आहे. या आकृतीमध्ये एकूण 10 चौकोन. आता चौरस मोजण्याच्या बाबतीतील ही कृती जी आहे ही एक अत्यंत महत्वाची आहे. या ठिकाणी ही जी आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये चौरस किती आहे अशा पद्धतीचा प्रश्न देण्यात आलेला आहे. आता येथे पाहिलं तर बाजूच्या आकृतीत चौरस किती आहे, मग आडवे जे काही चौकोन असतील त्याला आपण क्रमांक दिलेले 1 ते 4 आणि 1 ते 3, आणि मग यांचा जो त्रिकोण गुणाकार होणार 4 आणि 3 ची जोडी लावली 3 आणि 2 गुणिले 1 आणि 2. तर यामध्ये
तीन आणि चारचा गुणाकार आधी करायचा, तीन चौक बार, त्यानंतर दोन गुणिले सात, आणि उरलेला जो अंक आहे यामध्ये मोठा अंक घ्यायचा म्हणजे बारा आणि सहा अधिक दोन, तर या ठिकाणी 20 चौरस तयार होतील. तर हे जे छोटे छोटे सूत्र आहेत तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत, की जेणेकरून यावर आधारित कुठलाही प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता येईल. पुढचा प्रश्न पाहूया. खालील आकृतीत अर्धवर्तुळे किती आहे? ज्यावेळेस असा प्रश्न विचारण्यात येतो तर एक सूत्र आहे, एकूण अर्धवर्तुळे बरोबर व्यासांची संख्या गुणिले दोन, अर्धवर्तुळ काढण्यासाठी सूत्र आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर चार व्यास दिलेले आहेत, एलसी असेल, त्यानंतर पीए, त्यानंतर बीएम आणि जीएम, तर चार व्यास आहेत. एकूण अर्धवर्तुळे बरोबर व्यासांची संख्या चार, चार गुणिले दोन बरोबर आठ. या आकृतीमध्ये एकूण आठ अर्धवर्तुळे देण्यात आलेली आहे. बाजूच्या आकृतीत किती कंस तयार होतील? आता कंस म्हणजे वर्तुळाचा भाग. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कंस मोजताना इथे अंत टोके विचारात न घेता मोजावायचे आहे. सूत्र एकदम सोपं आहे, बिंदूंची संख्या आणि त्यामागील अंक. येथे जर पाहिलं तर बिंदूंची संख्या सहा आहे, त्याच्या मागील अंक पाच, यांचा गुणाकार करायचा आहे, सहा गुणिले पाच तीस, तीस कंस तयार होतील. तर अशा पद्धतीने हे सूत्र जे आहे त्या सूत्रानुसार आपल्याला उत्तरापर्यंत सहज पोहोचता येईल. आता ढोकळ्यांच्या बाबतीत हा प्रश्न आहे. येथे जर पाहिलं तर सूत्र आहे, एका बाजूने घन ढोकळ्यांची संख्या, उभे दोन, त्यानंतर आडवे दोन आणि उंचीवरील दोन यांचा गुणाकार केला, गुणाकार केल्यानंतर आठ घन ढोकळे येथे मिळालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काही क्लुप्त्या किंवा सूत्र पाहिलेले आहे की जेणेकरून तुम्हाला त्रिकोणांची संख्या, चौकोणांची संख्या, रेषाखंड असेल, त्यानंतर कोण मोजणे असेल, त्रिकोण, चौकोण हे कसे मोजतात यावर आधारित काही क्लुप्त्या आपण येथे पाहिलेल्या आहेत. आता परीक्षेच्या दृष्टीने हा जो काही उपघटक आहे आकृत्या मोजणे हा का महत्वाचा आहे आता आपण येथे पाहणार आहोत. काही प्रश्न आता आपण येथे सोडवणार आहोत. सगळ्यात प्रथम तुम्ही काय करायचं की ज्यावेळेस तुमच्या समोर एखादी आकृती येईल ती रफ तुमच्या वहीमध्ये ड्रॉ करायची आहे, काढायची आहे, आणि तुम्ही सुद्धा उत्तर काढण्याचा प्रयत्न येथे करायचा आहे. का महत्वाचं आहे तर गेल्या वर्षीची जी काही प्रश्नपत्रिका आहे मागच्या वर्षीची 2023 यामध्ये जर विचार 50 प्रश्नांमध्ये जर विचार केला बुद्धिमत्तेच्या तर 3 प्रश्न या उपघटकावरती आलेले होते, म्हणजे 6 मार्क. म्हणजे हा जो काही घटक आहे हा उपघटक आपण मोजणे हा खूप महत्वाचा आहे, आणि तुम्ही जास्तीत जास्त सराव या ठिकाणी करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला या उपघटकावरती पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळतील. कारण एक एक प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्हाला सर्वांना राज्य गुणवत्ता यादीमध्ये यायचं आहे, जिल्ह्यामध्ये तर तुम्ही येणार आहातच, परंतु तुम्हाला पुढचं जे ध्येय आहे, तुमचं जे टार्गेट आहे ते राज्य गुणवत्ता यादीमध्ये यायचं. तर त्या दृष्टीने हा जो काही उपघटक आहे हा खूप महत्वाचा आहे. जास्तीत जास्त सराव तुम्ही या उपघटकावरती करायचा आहे. तर 3 प्रश्न विचारण्यात आलेले होते ते आपण प्रथम पाहूया. सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे? अशा पद्धतीचा हा प्रश्न होता ही आकृती. ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येतो, प्रश्न आल्यानंतर त्या आकृतीला आपण नावे ए बी सी डी, त्यानंतर येथे आडवी त्या ठिकाणी रेषाखंड आहे त्याला यावर नाव देऊया ई एफ, त्यानंतर येथे जी एच. आता या पॉइंटला सुद्धा आपल्याला नावे द्यावी लागणार आहे. आय जे अशा पद्धतीने आकृतीला नावे जर आपण दिली तर आपल्याला उत्तरापर्यंत सहज पोहोचते. तर आपण आता प्रत्यक्ष चौकोन मोजायला सुरुवात करणार आहोत. येथे जर पाहिलं तर ए बी सी डी
हा इथे आपल्याला पहिला चौकोन मिळालेला आहे. त्यानंतर ए बी एफ ई हा दुसरा, त्यानंतर ए बी जी एच किंवा एच अशा पद्धतीने हा तिसरा मिळालेला आहे. त्यानंतर ई एफ एच पुढे जर पाहिलं तर ई एफ सी डी, त्यानंतर जी एच सी. आणखीन आपण या ठिकाणी पुढचा पाहूया आय आणि जे मुळे झाले. आता इथे जर पाहिला तर ए बी आय ई हा एक आपल्याला इथे मिळालेला आहे. पुढचा जर पाहिला तर ई आय जे जी निरीक्षण करायचे तुम्ही. त्यानंतर ए बी जे जी, त्यानंतर आय एफ एच जे एच सी डी अशा पद्धतीने जे एच सी डी हा एक मिळालेला आहे. आणि शेवटचा आय एफ सी डी. तर या आकृतीमध्ये एकूण जर आपण पाहिलं 12 चौकोन या ठिकाणी मिळालेले आहेत, तयार झालेले आहेत. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एकूण पृष्ठे किती आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. गेल्या वर्षीचाच आहे. अशा वेळेस आकृती आल्यानंतर सर्वात प्रथम आता मी येथे जे काही त्रुटी केलेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केली तर नक्कीच तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर बरोबर आल्याशिवाय. आता येथे जर पाहिलं तर हा जो समोरचा भाग आहे त्याला आपण नाव देऊया ए. त्याच्या पाठीमागचा जो भाग आहे ए त्याच्या पाठीमागचा त्याला आपण बी नाव देऊया. त्यानंतर इथे बाजूला असणारा हा सी, विरुद्ध असणारा जो आपल्याला दिसत नाही डी नाव देऊया. त्यानंतर तळाचा जो आहे त्याला ई नाव. त्यानंतर वरचा जो आहे टॉपचा आपल्याला एफ जी एच. त्यानंतर हा आय तिथे हा असणारा जे हा जो लपलेला आहे मागे त्याला आपण नाव देऊया के. वरचा जो आपल्या इथे टॉपचा मिळतोय तो एल एम एन. आणि हा मागचा ओ आणि पी. तर अशा पद्धतीने येथे आपल्याला जर पाहिलं तर एकूण 16 पृष्ठ या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न गेल्या वर्षी विचारण्यात आलेला होता. तर आपण आकृतीला जर नावे जर दिली तर आपण उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकतो. आता पुढचा प्रश्न पाहूया. सोबतच्या आकृतीत चौरसांची संख्या किती आहे. या आधीची आपण एक वृत्ती पाहिलेली होती त्याच वृत्तीचा आधार आपण येथे घेणार आहोत. 2023 म्हणजे 3 प्रश्न विचारण्यात आले होते. सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे वृत्ती आपण वापरूया. क्रमांक देऊया इथे 1 2 3 4 5. त्यानंतर पुन्हा उभ्या स्तंभांना 1 2 3 4 5 यांचा तिरकस गुणाकार 5 आणि 5 ची जोडी मिळालेली 4 आणि 4 3 3 2 2 उठलेला अंक 1 आहे. तर आपण गुणाकार करूया. एकूण चौरस बरोबर 5 गुणिले 5 आणि 4 गुणिले 4 अधिक 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 अधिक 1 किती दाखवले आहे. आपला जे बेरीज किंवा गुणाकार केल्यानंतर 5 5 25 25 आणि 16 अधिक 9 अधिक 4 अधिक 1 तर या आकृतीमध्ये एकूण चौरस बनतात 55. पर्याय क्रमांक 2 या उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. खाली आकृतीत जास्तीत जास्त किती त्रिकोण आहे. आता ही जी आकृती येथे दिलेली आहे मग आपल्याला त्रिकोणांची संख्या विचारलेली आहे. प्रथम आपण काय करूया या आकृतीच्या आतील भागांना घेऊया ए बी सी डी ई एफ जी अशा पद्धतीने आपण आकृतीच्या आतील भागांना येथे आपण नावं दिलेली आहे. मग आता आपल्याला माहित आहे की एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण आता आपण इथे पाहूया. ए हा बनलेला आहे, त्यानंतर बी पण आहे, सी डी ई एफ आणि जी
अशा पद्धतीने एका धोरणाप्रमाणे दर्शवता येणारे आपल्याला सात त्रिकोण येथे मिळालेले आहेत. त्यानंतर दोन भाग मिळून पडणारे जर पाहिले आता तर एबी हा एक मिळालेला आहे आपल्याला. त्यानंतर बीसी हा एक मिळतोय. सीडी आणि डीए किंवा एए. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण चार मिळालेले आहेत. त्यानंतर आता तीन भाग मिळून बनणारे त्रिकोण पाहूया आपण. तीन भाग मिळून बनणारे जर पाहिले आता आपण सर्वात प्रथम कोणता त्रिकोण मिळतोय पाहूया. ए आता हा आपल्याला ए हा आपल्याला हा एक त्रिकोण मिळालेला आहे तीन वर्णाक्षराने दर्शवता येणार. त्यानंतर दुसरा जर पाहिला तर डी किंवा जी बी सी या ठिकाणी तीन वर्णाक्षराने जी बी सी हा एक मिळालेला आहे. आणि तिसरा पी सी एल अशा पद्धतीने आपल्याला तिसरा जी मिळालेला आहे डी सी एल. तर आकृतीला जर नाव दिली आपण तर आपल्याला उत्तर सहज काढता तीन मिळालेले आहे. या आकृतीमध्ये सातांच्या अकरा तीन चौदा त्रिकोण तयार झालेले आहेत. पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खाली आकृतीत जास्तीत जास्त किती त्रिकोण आहे. तुम्ही ही रंगकृती काढा आणि याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी जे उत्तर काढणार आहे ते उत्तर आणि तुमचं उत्तर बरोबर येतं का ते आता आपण येथे पाहणार आहोत. आकृती रंग काढायला काही अवघड नाहीये. तुम्ही पटकन काढायची आहे आणि आकृतीला नावे द्यायची. तुम्ही तुमची कृती करत राहा, लक्ष द्या, बघूया कोणाचं उत्तर म्हणजे तुमचं उत्तर बरोबर येत आहे का. ज्यावेळेस अशा पद्धतीची या आकृती आलेली आहे त्यावेळेस काय करायचं. नेहमीप्रमाणे आकृतीला आपण नावे देऊया ए बी सी डी. त्यानंतर येते ई एफ जी आणि एच. आपण आता आकृतीला नावे दिलेली आहे. आता त्रिकोण विषय आलेला आहे. मग आता आपण पहिला जो त्रिकोण तयार होतोय तो पाहूया. आणि आपले पॉइंट जे आलेले आहेत त्यांना सुद्धा आपल्याला नावे द्यायची आहेत. आय जे के आणि एल. आता आपले आकृतीला नावे देऊन झालेली आहेत. आता आपण त्रिकोण या ठिकाणी शोधणार आहोत. तर पहिला जो त्रिकोण तयार झालेला आहे ए जे बी दिसतोय आपल्याला. त्यानंतर दुसरा जो झालेला आहे बी जे एच. बी जे एच हा एक मिळालेला आहे. पुढे पाहूया सी एल डी. सी एल डी हा तिसरा. त्यानंतर डी एल एफ. डी एल एफ हा चौथा. जी के एच. जी के एच पुढचा पाहूया ई आय एफ. ई आय एफ बी आय सी. बी आय आणि सी ए के डी. आता येते ए के आणि डी. पुढचा पाहूया जी एल आणि सी. जी एल सी अशा पद्धतीने हा एक मिळालेला आहे. त्यानंतर ए बी ई ए बी आणि ई हा एक मिळालेला आहे. पुढे बी एच ए हे जर पाहिलं तर बी. त्यानंतर एच आणि ए अशा पद्धतीने हा एक त्रिकोण आपल्याला मिळालेला आहे. पुढे जी सी डी. जी सी डी हा एक मिळाला. त्यानंतर सी डी एफ. सी त्यानंतर डी आणि एफ किंवा एफ सी डी असं म्हटलं तरी चालेल. ए जे ई आता येथे ए जे ई हा एक इथे मिळालेला आहे. ए जे ई. तर या आकृतीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला पाच पाच दहाच्या चौदा त्या ठिकाणी त्रिकोण मिळालेले आहेत. पर्याय क्रमांक तीन या आपलं. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. 2021 च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. अशी आकृती आल्यानंतर अजिबात त्या ठिकाणी
गडबडून जायचं नाहीये. आपण जे मागं पाहिले तेच इथे सूत्र वापरायचं. आकृतीच्या आतील भागांना नावे देऊया इथे आपण त्रिकोणांची संख्या विचारली आहे. एल एम एन त्यानंतर पी ओ क्यू बाहेरील बाजूंना नावे देऊया सुरुवातीला. त्यानंतर आर एस टी आपण नावे देऊ झालेली आहे. आता आतील जे भाग आहे त्या आतील भागांना आपण नावे देऊया ए बी सी डी ई एफ जी एच आर जे आणि यासाठी इथे जो आहे त्याला आपण नाव देऊया के. अशा पद्धतीने आपण आकृतीला नावे दिलेली आहे. आता आपल्याला त्रिकोण काढायचे आहे. सर्वप्रथम एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण निरीक्षणावर मजकळते की ए आहे. त्यानंतर बी पण सी हा चौकोन बनतोय. डी त्रिकोण बनलेला आहे. ई पण आहे. त्यानंतर एफ जी हा चौकोन आहे. एच आर आणि जे तर अशा पद्धतीने येथे आपल्याला एका वर्णाक्षरामध्ये दर्शवता येणारे जे त्रिकोण आहे एक दोन तीन चार आठ मिळालेले आहे. त्यानंतर दोन वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण म्हणजे दोन जर पाहिलं तर इथे ए आणि सी हा एक मिळालेला आहे. त्यानंतर दुसरं जर पाहिलं तर ई हा चौकोन बनतोय. सी जी पण नाही. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर इथे जी आणि जे यांचा नियम हा एक मिळालेला आहे. जी आणि जे त्यानंतर हा जे या त्रिकोणातला आणि हा की या त्रिकोणातला हा एक इथे मिळालेला आहे. जे आणि के दोन वर्णाक्षराने दर्शवता येणारे आपल्याला दोन तीन त्रिकोण इथे मिळालेले आहेत. आता तीन वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण किती बनलेले आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिला जो बनलेला आहे तो म्हणजे एल एम एन. आपण जे नाव दिले ना सुरुवातीला तर तो एक त्रिकोण बनलेला आहे एल एम एन. दुसरा जो आहे पी ओ क्यू आणि तिसरा जो आहे आर एस टी. तर या आकृतीमध्ये एकूण चौदा त्रिकोण तयार झालेले आहे. तर हे आपण गेल्या वर्षीचे प्रश्न काय घेत आहोत तर तुम्हाला नक्की समजेल की परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि तुमच्या मनामधील जी काही भीती असेल ती भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे तसं तुम्हाला याची उत्तरं येतात परंतु जास्तीत जास्त सराव केल्यानंतर तुम्ही या उत्तरापर्यंत पोहोचता. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला नक्कीच चांगला समजला असेल. पुढचा प्रश्न घेऊया. पुढील एकूण किती त्रिकोण आहेत 2018 हा प्रश्न आहे. त्याच्याप्रमाणे आपण नावे देऊया पी क्यू आर आदी वर्गाने नावे देऊया ए बी सी डी आणि ई. आपल्याला विचारलेला आहे त्रिकोण किती आहे आणि पुढचा एक राहिलेला आहे एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण. या ठिकाणी ए त्यानंतर बी सी डी ई आणि एफ येथे एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण आपल्याला मिळालेले सत. त्यानंतर दोन वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण ए बी बी सी हा चौकोन होतोय. त्यानंतर सी डी डी चौकोन होतोय. ई एफ तीन मिळालेले आहेत. त्यानंतर तीन वर्णाक्षराने दर्शवता येणारे आणखी एक राहिला आपला एफ आणि ए. तर अशा पद्धतीने येथे दोन वर्णाक्षराने दर्शवता येणारे चार त्रिकोण या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहे. पुढे बघूया तीन वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण ए बी सी हा एक इथे मिळालेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर बी सी डी हा चौकोन एफ ई डी हा एक आपल्याला मिळालेला आहे किंवा डी ई एफ हा एक मिळालेला आहे. आणि बाहेरचा पी क्यू आर तर अशा पद्धतीने इथे आपल्याला 13 त्रिकोण मिळालेले आहे. पुढचा प्रश्न आता आपण येथे घेऊया.
पुढील आकृती चौकोनांची संख्या किती 2018 चा हा प्रश्न आहे. ठरल्याप्रमाणे आपण आकृतीला नावे देऊया पी क्यू आर एस. फक्त चौकोनांची संख्या इथे आपल्याला मोजायला लागलेली आहे. आतील भागांना नावे देऊया ए, त्यानंतर बी, सी, डी, ई. आता आपण एका प्रकाशनाने दर्शवता येणारे चौकोन येथे शोधूया. ए त्रिकोण बनतोय, बी पण आहे त्रिकोण बनतोय, सी मात्र येथे चौकोन बनलेला आहे, डी आणि ई हे त्रिकोण होतात. एका वर्णाक्षराने दर्शवता येणारा चौकोन येथे एक मिळालेला आहे. त्यानंतर दोन भाग मिळून बनणारा किंवा दोन वर्णाक्षराने दर्शवता येणारा चौकोन येथे पाहिलं तर ए बी हा त्रिकोण म्हणतोय, त्यानंतर सी डी हा येथे आपल्याला येथे चौकोन मिळालेला आहे. दोन वर्णाक्षराने दर्शवता येणारा एकच मिळतोय, डी ई वगैरे जर पाहिलं तर ते त्रिकोण बनतात. त्यानंतर तीन वर्णाक्षराने दर्शवता येणारा चौकोन बी ए सी जर पाहिलं तर हा एक आपल्याला मिळालेला आहे, किंवा सगळ्यात आधी सी डी ई त्यानंतर बी ए सी त्यानंतर बाहेरचा जो आहे किंवा ए बी सी डी किंवा बी ए सी डी असं म्हणायचं पी क्यू आर एस बाहेरचा जो आहे. तर या आकृतीमध्ये एकूण सहा चौकोन आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आपण येथे पाहणार आहोत. सोबतच्या आकृतीत एकूण किती घन ठोकळे आहेत. आपण कृत्यामध्ये जो शेवटचा जो भाग पाहिलेला होता त्या भागामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न होता. 2019 मध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे किती घन ठोकळे आहे. अत्यंत सोपी पद्धत आहे, रंजक आहे, पाहूया आपण कसे मोजायचे. सर्वप्रथम आपण क्रमांक घेऊया एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, अकरा, बारा, तेरा. आता क्रमांक देऊन झालेले आहेत आपल्याला. आता इथे काय मोजायचे घन ठोकळे. तर एक ते तेरा क्रमांकाचे 13 आपल्याला येथे मिळालेले आहे. त्यानंतर येथे जर पाहिलं तर 12 खालचे ठोकळे आपण मोजलेले. आता 11 खाली येथे दोन ठोकळे आहेत, 10 खाली दोन ठोकळे, त्यानंतर 8 खाली एक आणि 9 खाली एक. तर एकूण ठोकळे जे आहे त्या आकृतीमध्ये 13, 15, 17 19 ठोकळे आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. लगतच्या आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन आहे. ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण आणि चौकोनांची संख्या विचारलेली आहे. अनुक्रमे किती त्रिकोण आणि चौकोन आहे, म्हणजे त्रिकोणांची संख्या विचारलेली आहे आणि नंतर चौकोन. हा शब्द जो आहे ना अनुक्रमे हा अत्यंत महत्वाचा आहे. तो कसा आहे तो आपण पुढे पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण आकृतीचा जो आतील भाग आहे त्या आतील भागाला नावे देऊया ए, सी, डी, अशा पद्धतीने आपण आकृतीच्या आतील भागांना नावे दिलेली आहेत. आपल्याला विचारलेला आहे त्रिकोण सुरुवातीला. त्रिकोणांची संख्या आपण इथे करूया. एका वर्णाक्षराने दर्शवता त्रिकोण ए जर पाहिलं तर हा एक चौकोन बनतोय, डी हा त्रिकोण येथे मिळालेला आहे पहिला, त्यानंतर सी पण आहे, डी हा चौकोन आहे, ई हा एक त्रिकोण येथे आपल्याला मिळालेला आहे, त्यानंतर एफ हा एक आपल्याला दर्शवता येणारा त्रिकोण मिळालेला आहे, जी जर पाहिलं तर तो चौकोन आहे. म्हणजे एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे जे त्रिकोण आहेत हे त्रिकोण आपल्याला इथे 4 मिळालेले आहे. पुढचा पुढे आपण दोन भाग बनणारे त्रिकोण एबी जर पाहिलं तर हा त्रिकोण बनत नाही, सी डी पण नाही. आता कोणते बनतात ते पाहूया. येथे जर पाहिलं तर ए सी हा एक आपल्याला मिळतोय, त्यानंतर दुसरा जर पाहिला आपण ई जी
या ठिकाणी ई आणि जी नो हा एक आपल्याला त्रिकोण मिळालेला आहे, कोण मिळालेले आहे. त्यानंतर तीन भाग म्हणून बनणारा त्रिकोण, तीन भाग म्हणून बनणारा जर पाहिलं तर येथे बी डी ई आपल्याला त्रिकोण मिळालेला आहे, तीन भाग म्हणून बनणारा, आणि सी डी एफ हा एक त्रिकोण येथे मिळालेला आहे, म्हणजे दोन त्रिकोण मिळालेले आहे, बी ई आणि सी डी एफ. अशा पद्धतीने येथे आपल्याला तीन भाग म्हणून बनणारे त्रिकोण मिळालेले आहेत. तो एकूण त्रिकोणांची संख्या जर पहिले चार दोन सहा दोन आठ येथे मिळालेली आहे. आता एकूण त्रिकोण आहे आठ, त्रिकोणापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता आपल्याला चौकोनापर्यंत आपल्याला विचारलेल्या चौकोनांची संख्या पर्यायामध्ये तीन दिलंय म्हणून लगेच आठ आणि सोळा म्हणून चालायचं नाही, आपल्याला उत्तर पण जाणायचं खात्री करायचं. आता चौकोन बघूया आपण. एका पदाक्षराने दर्शवता येणारे चौकोन, सुरुवातीला आपण पाहिले की आता एक वर्णाक्षराने दर्शवतात, ए हा चौकोन बनलेला आहे, त्यानंतर बी त्रिकोण, सी त्रिकोण आहे, डी हा चौकोन आहे, ई त्रिकोण आहे, एफ त्रिकोण, जी. तर अशा पद्धतीने आपल्याला एका वर्णाक्षराने दर्शवता येणारा जो चौकोन आहे एकूण तीन मिळालेला आहे. त्यानंतर दोन भाग बनणारे पाहूया आपण. ए बी हा एक आपल्याला मिळालेला आहे, त्यानंतर जर पाहिलं तर बी डी, त्यानंतर सी डी, डी ई, त्यानंतर एफ जी किंवा डी एफ हा एक मिळतोय आपल्याला, आणि एफ जी. तर दोन भाग म्हणून पडणारे चौकोन येथे मिळालेले आहे सहा, त्यानंतर तीन भाग म्हणून पडणारे चौकोन हा एक तिथे दिसतोय आपल्याला, बी डी एफ अशा पद्धतीने आणि सी डी ई तीन भाग म्हणून बनणारे जर पाहिलं तर बी डी एफ, त्यानंतर सी डी एफ दोन मिळालेले आहेत. त्यानंतर चार भाग म्हणून बनणार, चार भाग म्हणून बनणारा चौकोन मिळतोय का, तर एबीसी जर पाहिला तर आपल्याला इथे तीन नाही, पाच पंच कोणत्या ठिकाणी मिळतोय. तर चार भाग म्हणून पडणारा चौकोन या आकृतीमध्ये एकही मिळत नाही, म्हणजे शून्य. त्यानंतर पाच भाग म्हणून पडणारे चौकोन ए बी सी डी ई हा एक आपल्याला इथे मिळालेला आहे, ए बी सी डी ई, त्यानंतर ए बी सी डी एफ किंवा येथे दुसरा जो मिळालेला आहे आपल्याला सी डी ई एफ जी, आपण ए बी सी डी ई हा एक मिळाला, त्यानंतर सी डी ई एफ जी, पुढचा जो आहे ए बी सी डी एफ हा एक मिळालेला आहे, आणि बी डी ई एफ जी. पद्धतीने आपल्याला पाच भाग पडणारा चौकोन या ठिकाणी मिळालेला आहे चार, आणि बाहेरचा चौकोन जो आहे तो एक, म्हणजे या आकृतीमध्ये आपल्याला एकूण त्रिकोण मिळालेले होते आठ, आणि एकूण चौकोन जे आहे तीन अधिक सहा अधिक दोन अधिक शून्य अधिक चार अधिक एक बरोबर सोळा. तर या आकृतीमध्ये एकूण आठ त्रिकोण सोळा चौकोन बनलेले आहे. येथे एक लक्षात घ्यायचं की आठ सोळा सोळा आठ, म्हणजे कधी कधी काही गडबडीमध्ये तुम्हाला हे जे अंक आहेत हे अंक तुम्ही चूक करू शकता. आठ सोळा दिसले तर पर्याय क्रमांक एक गोल रंगून मोकळे होतात, असं करायचं नाही. आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, आपण जे उत्तर त्रिकोणांची संख्या आहे आठ, त्यानंतर चौकोन आठ आणि सोळा, इकडे पण सोळा हे तुम्हाला त्या ठिकाणी चुकवण्यासाठी फळा किंवा अशा पद्धतीचा पर्याय असतो. तर तुम्ही एवढी मेहनत करून काढलेलं जे उत्तर आहे ते उत्तर जर तुम्ही एका क्षणामध्ये जर एक क्रमांक जर दिला तर चुकेल, म्हणून एवढी मेहनत तुमची वाया जाईल. तर त्यामुळे पर्याय जे आहेत ते पर्याय अत्यंत महत्वाचे आहेत, म्हणजे आपण काढलेलं उत्तर ते योग्य आहे का, कुठला पर्याय आहे ते पाहून त्या ठिकाणी तो वर्तुळ जे आहे ते वर्तुळ तुम्हाला लंबायचं आहे. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. लगतच्या आकृतीत त्रिकोण आणि चौकोन यांची एकूण संख्या आपल्याला येथे विचारलेली आहे, म्हणजे आपल्याला वेगळे काढायचे, परंतु त्यांची बेरीज करून आपल्याला किती संख्या आहे ते आपल्याला काढायचं.
आपली जी कृती आहे त्या कृतीने जाऊया. आतील जो भाग आहे आकृतीचा याला आपण नावे देऊया ए बी सी डी. अशा पद्धतीने आपण येथे नावे दिलेली आहेत ए बी सी. दर्शवता येणारे त्रिकोण आपण येथे शोधूया. ए आहे, त्यानंतर बी सी आणि डी. अशा पद्धतीने येथे आपल्याला एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे चार त्रिकोण मिळालेले आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर अग्नी पडणारे त्रिकोण आहेत का? ए बी नाही, बी सी नाही, सी डी. आता एका वर्णाक्षराने आपल्याला म्हणजे किंवा आता त्रिकोणांची संख्या आपल्याला मिळालेली आहे ती चार. आता आपण चौकोनाकडे जाऊ. चार ही एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण आहे, त्यामुळे चौकोन पडणारच नाही. त्यानंतर दोन भाग म्हणून पडणारा चौकोन येथे शोधूया. ए बी हा एक आपल्याला येथे मिळालेला आहे. त्यानंतर बी सी सी अशा पद्धतीने दोन वर्णाक्षराने दर्शवता येणारे चौकोन तीन मिळालेले आहेत. त्यानंतर तीन भाग म्हणून पडणारे चौकोन आता आपण शोधूया. ए सी हा एक आपल्याला येथे मिळालेला आहे. बी सी डी हा एक येथे मिळालेला आहे. त्यानंतर चार भाग म्हणून पडणारा चौकोन बनतोय ए सी डी. तर या ठिकाणी आपल्याला एकूण जर पाहिलं आपण दोन वर्णाक्षराने दर्शवता येणारे जे चौकोन आहे, आता त्रिकोणांची संख्या येते चार, चौकोणांची संख्या येथे बनलेली आहे. येथे दोन वर्णाक्षराने दर्शवता येणारे जर पाहिले तर तीन मिळालेले आहेत. त्यानंतर तीन भाग म्हणून बनणारे दोन आणि चार भागांनी दर्शवता येणारा जो आहे एक, यांची बेरीज करूया. चार आणि तीन सात, सात दोन नऊ आणि एक दहा. तर यामध्ये एकूण त्रिकोण आणि चौकोन यांची एकूण संख्या बनलेली आहे दहा. तर अशा पद्धतीने जर तुम्ही आकृतीला नावे जर दिली तर आपण सहज उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न घेऊया. लगतच्या आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण आणि चौकोन आहे? हा प्रश्न सॉरी सर, हा बोला मॅडम. आकृती ना थोडीशी पूर्ण दिसत नाही, थोडस ते बापकसराने विचारलं थोडं पूर्ण नाही दिसत. एकदम मस्त चालू आहे, फक्त तुम्हाला डिस्टर्ब करते मध्ये. आकृती पूर्ण दिसत नव्हती फक्त. बरोबर. दिसतंय ना मॅडम? ओके ओके. हो सर, हो सर. लगतच्या आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता इथे आपण काय करूया, आकृतीचा जो काय आतील भाग आहे ती कृती आपण इथे वापरणार आहोत. त्यांना नावे दिलीया ए सी डी. विचारलेले आहे एका वर्णाक्षराने दर्शवता येणारा त्रिकोण येथे बनलेला आहे ए, त्यानंतर बी सी त्रिकोण बनलेले आहे चार. त्यानंतर दोन भाग म्हणून बनणारे जे काही त्रिकोण आहेत ते आता आता दोन भाग म्हणून बनणारा त्रिकोण बनतोय का? ए बी नाही, चौकोन बनतोय, बी सी पण नाही आणि सी डी पण नाही. आणि तीन भाग म्हणून बनणारा एकही त्रिकोण बनत नाही. म्हणजे आता आपल्याला एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण मिळालेले चार, हे आपल्याला त्रिकोणांची संख्या मिळालेली आहे. त्यानंतर आता चौकोनांची संख्या मोजूया. आता एका वर्णाक्षराने दर्शवणारे सर्व त्रिकोण तयार झालेले असल्या कारणामुळे एका वर्णाक्षराने दर्शवता येणारा एकही चौकोन आपल्याला इथे मिळणार नाही. तर मग दोन भाग म्हणून पडणारा चौकोन आता आपण इथे शोधणार आहोत. यामध्ये ए बी एक मिळतोय, त्यानंतर बी सी सी अशा पद्धतीने तीन मिळालेले आहेत. तीन भाग जर मिळून पडणारा जर पाहिला तर ए बी सी डी आणि पुढे मग बनतोय का तो, तर
वर्ण नाही. तर या आकृतीमध्ये एकूण आपल्याला त्रिकोण आणि चौकोनांचा विचार जर केला तर त्रिकोणच्या आणि चौकोन तीन मिळालेले आहे. चार आणखी पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. शेवटचा जो प्रश्न आहे तो आता आपण येथे घेणार आहोत आजचा. तर लगतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आपण ज्या वेगवेगळ्या कृत्या या ठिकाणी सुरुवातीला वापरलेल्या होत्या त्यांचा आता थोडीशी आकृती वेगळी असल्या कारणामुळे त्यांचा इथे आपल्याला वापर करता येणार नाही. त्यासाठी काय करायचंय आपण आतील भागांना नावे देऊया ए बी अशा पद्धतीने नावे दिलेली आहेत. आपल्याला विचारलेलं आहे ते कोण किती आहे तर एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण यामध्ये जर पाहिलं तर ए हा बनलेला आहे बी सी त्यानंतर डी पण आहे ई आणि एफ अशा पद्धतीने आपल्याला इथे एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे जे त्रिकोण आहेत हे त्रिकोण आपल्याला सहा मिळालेले आहेत. पुढे पाहूया आपण दोन भाग मिळून बनणारे त्रिकोण कोणते आहे. ए हा एक म्हणलेला आहे त्यानंतर बी सी सी डीचा विचार जर केला तर तो नाही. डी ई हा एक मिळालेला आहे आणि शेवटचा ई एल अशा पद्धतीने आपल्याला चार त्रिकोण येथे मिळालेले आहे. दोन भाग मिळून पडणार त्यानंतर आता आपल्याला तीन भाग मिळून पडणारा जो काही त्रिकोण आहे ते किती पडलेले आहे ते पाहूया. ए बी सी ए बी सी त्यानंतर बी सी डी होतोय का नाही. डी ई एफ हे बनलेला नाही अशा पद्धतीने आपल्याला तीन भाग मिळून पडणारे त्रिकोण मिळालेले आहेत दोन. आता बी सी डी जर पाहिलं तर एक दोन तीन आणि चार बाजू होतात त्यामुळे तो काही त्रिकोण होत नाही. तर अशा पद्धतीने तीन भाग मिळून पडणारे त्रिकोण आपल्याला दोन मिळालेले आहेत म्हणजे आपल्याला तीन भाग भागापर्यंत सहा दोन बारा त्रिकोण येथे मिळालेले आहेत. आता चार भाग मिळून पडणारा त्रिकोण ए बी सी डी होतोय का नाही. बी सी डी नाही तर सी डी ई एफ हा एकच त्या ठिकाणी बनलेला आहे. आणि पाच भाग मिळून पडणारा जर पाहिलं तर बी सी डी ई एफ हा एक मिळालेला आहे आणि ए ते एफ इथपर्यंत आपल्याला हा एक आपल्याला मिळालेला आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर एकूण या आकृतीमध्ये 15 त्रिकोण तयार झालेले आहेत. पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही आतापर्यंत जे काही युक्त्या वगैरे वापरलेल्या आहेत तुम्ही सुद्धा त्याचं काम केलेलं असेल उत्तर सोडवलेली असतील तर हा जो काही उपघटक आहे आज आपण हे जे काही प्रश्न घेतलेले असतील ते नक्कीच तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करतो. मॅडम काही सूचना असतील तर सांगितलं तरी चालेल. आज आदरणीय श्री नितीन भुसारी सरांनी बुद्धिमत्ता या विषयातील तर्कसंगत किंवा अनुमान मधील अभाषिक यामध्ये आकृत्या मोजणे त्रिकोण चौकोन यांचा अतिशय सुंदर असं एक मार्गदर्शन केलं आहे आकृत्या त्यानंतर त्यावरील प्रश्न. तर सरांचे मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बाबासाहेब सर श्री भापकर सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. सर लेक्चर सुंदर झालेलं आहे फक्त शेवटी तुम्हाला थोडा डिस्टर्ब करावं लागलं की आकृती ना सर दिसत नव्हती पूर्ण त्याच्यामध्ये सुंदर झालं छान धन्यवाद सर. धन्यवाद.